नंतरवाली सराटीमध्ये 4 तारखेला उपोषण होणार होतं, परंतु आता हे उपोषण जे आहे ते 8 तारखेला केलं जाणार असल्याचं मनोज जरांग यांनी सांगितलेलं आहे. 6 तारखेपर्यंत लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्याचं कारण देत पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली आणि त्यावरून जरांग यांनी सरकारवर निशाणाही साधला. तसंच शेवटच्या क्षणी परवानगी नाकारल्यामुळे आपण न्यायालयात जाऊ शकत नसल्याचंही ते पुढे म्हणाले. गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही, तुम्ही आम्हाला नोटीस कधी देताय? मी त्यांना विचारलं, तुम्ही जर 3-4 दिवसापूर्वी दिली असती तर मान्य न्यायालयात गेलो असतो. तुम्ही आत्ता दिली, आता आम्ही न्यायालयात जाऊ जाणार का? रात्रीतून न्यायालयात कसं न्याय देणार आम्हाला? उद्या सकाळी आम्हाला बसायचं. आता आपण काय करू? 8 तारखेला बसू, पण बसाय सुट्टी नाही. आपण त्यांना दिलेले ते बसतील नाही, परवानगी देतील नाही देतील मला माहित नाही. मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे. कोणाचा निवेदन आणि फेवेदन आढ मारतो आपण.